पोलिसांच्या ज्या काही समस्या आहेत, विशेषतः पोलिसांवरचा ताण कमी करण्याकरता आपल्याला कल्पना आहे, पोलीस भरतीचं काम आपण हातामध्ये घेतलं आणि जवळपास आपण या 2 वर्षामध्ये पहिल्यांदा 18,331, आता जवळपास त्याच्यानंतर 17,000 आणि पुन्हा 9,000, म्हणजे जवळपास 40,000 वर 42,000-43,000 पोलिसांची भरती ही आपण या ठिकाणी करतो. त्यातली पहिली 18,000 भरती झाली आहे. दुसरी जी भरती आहे त्या संदर्भातही मला सांगितलं पाहिजे की आता जी भरती चाललेली आहे या भरतीमध्ये एकूण भरती करणारे 66 घटक आहेत या आणि 17,471 पदांची भरती त्या ठिकाणी चाललेली आहे. यामध्ये मैदानी चाचणी जी आहे ही मैदानी चाचणी जवळपास 7,50,723 उमेदवारांची संख्या होती आणि त्यातल्या 5,01,748 त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता याच्यामध्ये सर्व प्रक्रिया म्हणजे एकूण 46 घटक पोलीस भरती करतायत, या घटकांमध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असे 22 घटक आहेत. मैदानी चाचणी पूर्ण झाली पण लेखी चाचणी बाकी असलेले 14 घटक आहेत आणि मैदानी चाचणी सुरू आहेत असे केवळ 10 घटक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर बघितलं तर अतिशय वेगानं ही सगळी चाललेली आहे. या 10 घटकातली पण जी काही भरती आहे त्याची जी काही प्रक्रिया आहे हे आम्ही पूर्ण करू. 17,471 पदांची भरती झाल्यानंतर लगेच 9,000 पदांची जाहिरात आपण काढतो आहोत आणि या 9,000 पदांच्या जाहिरातीमध्ये मध्यंतरीच्या काळात काही आमचे तरुण हे उपोषणाला बसले होते, त्यांनी मागणी केली होती की तुम्ही आम्हाला मागच्या काळामध्ये भरती पुढे गेल्यामुळे आमचं वय होऊन गेलं, त्यामुळे एक चान्स आम्हाला दिला पाहिजे. तर आपण त्यांना एक चान्स देण्याचा निर्णय या 9,000 घेतलेला आहे आणि त्यांना देखील निश्चितपणे एक चान्स जो आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत.